येणार साजळ माझा भिंगरे, आतापर्यंत तुझ्या नाचातली अदाकारी पाहिली होती ग, अभिनयातली जादू आज बघितली. जाम खुश आहे मी. वाड्यावरच्या लोकांना खात्री पटले की तू आणि विश्व पुरं झालं की माझं कौतुक. आता नुसतं शब्दांचीच फुलं उधळणार आहात की पैशांची वाडी सुद्धा भरणार आहात? भरणार ग बाई, वाडी भरणार. पैशाच्या बिछाण्यावर झोपेन तुला. माग काय हवं ते माग. हा धर्माचा शब्द आहे आणि धर्माचा शब्द असा कधी खाली पडत नाही. बोल. आपण 15 लाख रुपये मागितले होते नाही किर्लोस्करांकडून, मग त्यातले मला 10 लाख रुपये हवे. किती? 10 लाख. 10 लाख म्हणजे एकावर किती शून्य माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे ना. व मग बस झालं, मला फक्त घ्यायचंच काम करायचंय की. बस बस सर, मस्करी करू नको. 1 लाख रुपये देतो तुला, ते घे आणि मोकळी हो. काय जे करायचं ते काम मी केलं आणि मला फक्त 1 लाख रुपये? काय भीक देताय की काय मला? ए भिंगरे, धर्माला अजून ओळखलं नाहीस तू. माझ्या नादाला लागू नकोस. अशी इथल्या इथं काकडीसारखी उभी चिरून टाकेन तुला. ए अंगाला हात लावायचं काम नाही, नाहीतर अख्ख्या गावभर बहु मारीन की विश्वासरावला फसवण्यामध्ये तुमचाच हात होता म्हणून. कळलं? गावाला बहु मारून सांगणार? वर जाता, वरती जायचं आणि जी काय धर्माबद्दल बोंबाबोंब करायची ना ती वर जाऊन करायची. इथलं काम संपलं तुझं.